श्रीलंकेच्या पूर्व भागात भार नियमामुळे शेतकरी त्रस्त झाले असून कांदा लागवड करण्यास उशीर होत आहे. सध्या रब्बी हंगामामधील शेतीची कामे करण्याची लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परंतु विजेच्या भार नियमामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. दिवसा 12-12 तास भारनियमन असल्याने रात्रीच्या वेळी कांदा लागवड कशी करायची असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. नक्की काय आहेत या समस्या हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी सचिन भंडारी यांनी. आपण आहोत खेडच्या पूर्व भागात. भारनियमाचा या ठिकाणी शेतकऱ्यांना काय त्रास होतोय आपण जाणून घेऊया. 200 रुपयाची माणसं यायची, त्याला असं लाईट बीट गेल्या मग आमचं काम नाही झालं. मग आम्हाला किती असं रोज भरून द्यायला लागतो, माणसं फिटून द्यायला लागत यात. एक तर मला मागायची रोपं घेऊन मग आमचा त्याच्यात काही हे नाही. बोट शेतीचं काय कांदा लावण्याचं कशी येते दरवर्षी कांदा लावण्या झाल्या का मग झालं उजून सुराळी दिवसभर लाईट. लोड सेटिंगमुळे ना सगळे आपण जर माणसं घेतली लावायला कांदे त्यांचा रोज अंगावरती द्यायला लागतो. रोज द्यायचा म्हणलं तरी परवडत नाही शेतकऱ्यांना. लाईटीचा लोड सेटिंगचा 2-2 तासाला जर लाईट जात असेल त्याचा उपयोग नाही होत काही. माणसं अंगावरती रोज देऊन आम्हाला परवडलं पाहिजे ना काही. शेतकऱ्यांना काय परवडणार आहे असं जर असलं. लाईटी जर रेग्युलर जरी असेल, लाईटीचं जर रेग्युलर जर काम केलं आता शेतकऱ्यांना बाकी याच्यामधून त्यामधून काय 2 रुपये भेटत नाही. आता हे कांद्याचं बटाट्याचं हेच पीक असतं, हेच महत्त्वाचं पीक असतं. आणि त्याच्यामध्ये पण ह्या पिकाच्या टायमिंगला जर लाईटीचं असेल लोड सेटिंगचा प्रॉब्लेम येत राहिल्यावरती याचा प्रॉब्लेम येणार ना. रेग्युलर शेतकऱ्यांना परवडणार काय 2 रुपये. लाईट बिलाचं जरी म्हणलं, लाईट बिलाचं जर बिल आली शेतकऱ्यांनी बिलं कुठनं भरायची. जर शेतीमध्ये जर परवडत नसलं, 2 रुपये जर भेटत नसले बिलं द्यायची कुठं शेतकऱ्यांनी. रोपं आणायची बाहेरनं विकत, माणसं आणायची बाहेरनं, माणसं भेटत नाही टायमिंगला. माणसं गोळा केल्यावर लाईटी जर असा 2-2 तासांनी जर प्रॉब्लेम जर झाला तर लागड उराकणार कसं काय माणसाला, शेतकऱ्यांना परवडणार कसं काय 2 रुपये. उद्या खतांना पैसे घालवायचं, परत शेतीसाठी लागणारे पूर्ण हे सालपीठ झाले याला पैसे 2 रुपये आले तर पाहिजे ना. समजा लाईटीचा प्रॉब्लेममुळे सगळे जर विषय होत असेल तर त्याचा प्रॉब्लेम नाही ना, शेतकऱ्यांनाच प्रॉब्लेम येतो ना. आम्हाला शेतात कांदा लावायला माणसं घेतो आम्ही. दिवस दिवस आम्हाला लाईट नसती, कधी कधी 4-4 तास आम्हाला माणसं बसून ठेवावं लागतात. आम्हाला सालपीठ महाग पडतंय, औषधं लागतात. हे आमचं आम्हाला लाईट पाहिजे, लाईटीमुळं आमचा लय घोटाळा होतो शेतीचा. आम्ही लाईट बिलं कुठून भरायची, मोटरची बिलं कुठून भरायची. माणसं लांबून आणावं लागतात, मजुरीची माणसं भेटत नाही, गाड्यांना भाडं द्यायला लागते. 200 रुपये रोजाची माणसं आम्हाला घ्यावं लागतात, पण लाईट नसल्यामुळे आम्हाला ती माणसं दिवसभर बसून ठेवावं लागतात. त्यामुळे लाईटीसाठी काहीतरी केलं पाहिजे सरकारने, कारण 2 तास लाईटी 3 परत जाती असं काही झालं नाही पाहिजे. आणि माणसं दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या वावरात जातात, त्यामुळं लाईटीमुळं खूप प्रॉब्लेम होतो. लाईट असली पाहिजे आणि दिवसभर माणसं बसून ठेवायला आम्हाला पण परवडत नाहीये. आम्हाला सगळं शेतीचं विकत घ्यावं लागते, खत माती सगळं विकत घ्यावं लागते. लाईट नसल्यानंतर आमच्या लागडी बंद पडतात, किंवा शेतीमध्ये रोज देण्यासाठी बाहेरून लोक आणून ते काम करायचं म्हणलं का आम्हाला कोणतं वेळेवरती काम होत नाही. किंवा आमच्या पुढल्या दृष्टिकोनातून आम्ही लाईट नसल्यामुळं आम्हाला काय होतं बाहेरून लोक कोणी येत नाही. मग इथली सावडीवावडी करून आम्ही लोक जर पाहिलं तर त्याचे एक दिवस याचा एक दिवस. पण लाईट न टिकल्यामुळं आम्हाला लागडीसुद्धा आमच्या वेळोवेळी होतंय नाही. किंवा आमच्या रोपांची लाईट नसल्यामुळं पाणी वेळेच्या वेळेवर देता येत नाही, किंवा ती पण जळून जाण्याची शक्यता होती. काही काही रोपं आमची जळाली पण लाईटीअभावी. त्याच्यामुळं आम्हाला लाईटीचा इतका त्रास आहे का, फार मोठा त्रास आहे. आमच्या खेडच्या पूर्व भागात लाईटीचा आम्हाला इतका अभाव आहे की आमच्या शेतकऱ्यांना 3 तास सुद्धा दिवसभर लाईट टिकू शकत नाही. आणि कांद्याला मजुरी 250 रुपये, 250 रुपये रोजायची बायका घेऊन येणं आम्हाला भांडवल तर नाहीच भागत, पण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे सरकारने कमीत कमी आम्हाला लाईट तरी वेळेत दिली पाहिजे ना. दिवसातून 3-4 तास फक्त लाईट असतील, ती पण म्हणजे अशी नियमिला अशी नाहीच आहे ना. ती पण कधी येते कधी म्हणजे असं नियमामध्ये नाहीच आहे. कधी म्हणले 9:30 येईल तर 10:30 येते, कधी संध्याकाळी 4 येते, कधी 3:30 येते. मग असं टायमिंग तरी फिक्स पाहिजे ना. पाहिलं मंडळी, राजगुरुनगरच्या पूर्व भागात शेतकऱ्यांना भारनियमामुळं किती त्रास होतोय, आणि त्यातच कांदा बटाटा इतक्या कष्टाने लागवड करून देखील त्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. कॅमेरा पर्सन प्रेम भंडारी सोबत सचिन भंडारी, राजगुरुनगर.